श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। अधिक श्रावण महिन्यात किंवा निज श्रावण महिन्यात प्रत्येक आईने मुलासाठी हा एक उपाय नक्की करा, ज्यामुळे तुमच्या मुलांचे आयुष्याचे कल्याण होईल। तुमची मुलं व्यवस्थित अभ्यास करत नसतील तर ती व्यवस्थित अभ्यास देखील करायला लागतील, किंवा मुले चिडचिड करत असतील। तुमच्या मुलांना एखाद्या मोठ्या परीक्षेत यश पाहिजे असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा मुले व्यवस्थित वागत नसतील म्हणजे मोठ्यांशी व्यवस्थित बोलत देखील नसतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। मग हा उपाय कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊया। पण जाणून घेण्या अगोदर, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। जेव्हा एखादी आई आपल्या मुलासाठी उपाय करते मग तो उपाय कधीच फेल जात नाही। मग आपण श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पाची तसेच भगवान भोलेनाथांची माता पार्वतीची पूजा करत असतो, मनोभावे आराधना करत असतो। मग आपल्याला हा उपाय मंगळवारी किंवा बुधवारी करायचा आहे। मग तुम्हाला ज्या वारी शक्य असेल त्या वारी तुम्ही हा उपाय करू शकता। आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणायची आहे। तुमच्याकडे ऑलरेडी मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही तिची देखील पूजा करू शकता, आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सुपारीची देखील पूजा करू शकता। आपल्याला 21 वेळा गणपती बाप्पाला दुधाने अभिषेक घालायचा आहे, मग परत 21 वेळा पाण्याने अभिषेक घालायचा आहे। मग तुम्ही हा अभिषेक चमच्याने देखील घालू शकता। आणि गणपती बाप्पाची पूजा करताना ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत राहायचा आहे। मग तुमची मुले छोटी असतील तर ते देखील उपाय करू शकता, आणि जर छोट्या मुलांना शक्य नसेल तर तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता, आणि जर मुले मोठी असतील तर त्यांनाच हा उपाय करायला सांगितले तर अति उत्तम होईल, कारण की त्यांच्या हातून पण गणपती बाप्पाची नक्कीच पूजा देखील होईल आणि त्यांच्या देखील मनोकामना पूर्ण होतील, त्यांना देखील अभ्यासामध्ये यश मिळेल, त्यांची देखील प्रगती होईल। आपण प्रथम एक चौरंग घ्यावा, किंवा तुमच्या घरामध्ये जिथे देव ठेवत असतील तिथे तुम्ही एक लाल वस्त्र अंथरले तरी पण चालेल। लाल वस्त्र ठेवल्यावरती तुम्ही त्यावरती तांदळाची रास घालावी। त्यावरती तुम्ही गणपतीला अभिषेक झाल्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता। मग आपल्याला तांदूळ कुंकवामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला गणपती बाप्पाला लावायचे आहे। तसेच तुम्ही सुपारी जर ठेवली असेल तर सुपारीला देखील लावू शकता। आपण मनोभावे पूजा करायची आहे। आपल्याला 21 जोडी दुर्वाची वाहायची आहे, जे की गणपती बाप्पाला दुर्वा खूपच प्रिय आहे आपण सर्वांना माहीतच आहे। त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा देखील गणपती बाप्पासमोर लावायचा आहे। आपल्या मनामध्ये ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला गणपती बाप्पाला सांगायच्या आहे। आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या देखील आपल्याला गणपती बाप्पाला सांगायच्या आहे। आपल्याला एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे। मग तुम्ही तांब्या देखील घेऊ शकता, किंवा पूजेसाठी तुम्ही छोटासा तांब्या वापरत असतील तर तो देखील घेऊ शकता। आपल्याला त्या तांब्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा देखील टाकायचा आहे। मग आपल्याला गणपती सूत्र म्हणायचे आहे। आपण हा ग्लास किंवा तांब्या डाव्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरून आपला उजवा हात ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला गणपती सूत्राचे पठण करायचे आहे। मग तुमची मुलं देखील हे पठण करू शकता, किंवा मुलांना शक्य नसेल तर तुम्ही देखील हे पठण करावे। तुम्ही निदान 11 वेळा तरी हे गणपती स्तोत्र म्हणावे। हे सर्व म्हणून झाल्यावरती आपल्याला गणपती बाप्पाला एक लाल फूल देखील वाहायचे आहे। मग तुम्ही जास्वंदीचे फूल देखील वाहू शकता। तसेच गणपती बाप्पाला नैवेद्य देखील दाखवायचा आहे। मग तुम्ही मोदक देखील ठेवू शकता, किंवा बुंदीचे लाडू देखील दाखवावे। तसेच आपल्याला हे तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे, आणि घरातील बाकीचे जी व्यक्ती असतील त्यांनी पण हे तीर्थ प्यायला घ्या। मग तुमची मुलं स्कूलमध्ये जात असतील तर त्यांच्या बॉटलमध्ये देखील हे तीर्थ तुम्ही टाकून देऊ शकता, त्यामुळे त्याचा निश्चितच बदल तुम्हाला बघायला मिळेल। तुम्ही ही सेवा 21 दिवस देखील करू शकता, आत्तापासून सुरू करू शकता, श्रावण महिना पूर्ण संपेपर्यंत ही सेवा करू शकता, किंवा जर तुम्हाला 21 दिवस करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रावणातील प्रत्येक मंगळवार किंवा बुधवार किंवा अधिक
श्रावणामधील मंगळवार किंवा बुधवार ही सेवा करू शकता. त्यामुळे याचा खूपच चांगला प्रभाव आपल्याला नक्की बघायला मिळेल. तसेच आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे, ते म्हणजे तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा. त्यात एक वेलची ही जरूर टाकावी. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तसेच तुमच्या अडचणी असतील त्या देखील दूर होतील. तुमची मुलं जर व्यवस्थित अभ्यास करत नसतील तर ती मुलं देखील व्यवस्थित अभ्यास करायला लागतील. मग जर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी किंवा बुधवारी जाणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातीलच देवापुढे तुम्ही हा एक दिवा प्रज्वलित करू शकता. यामुळे देखील तुमचे प्रश्नही नक्की सुटतील. तुम्ही चार मंगळवार किंवा चार बुधवार हा उपाय नक्की करून बघावा. त्याचा तुम्हाला नक्कीच फरक हा जाणवेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.